वेलकम गुड इवनिंग सगळ्यांना आम्ही योगा देतात या प्रेस कॉन्फरन्सला. जस्ट वॉन्ट टू इंट्रोड्यूस आमचा नितीन इज आर लीडर फ्रॉम तालिगाव, राजेश करंगुडकर फ्रॉम माय कॉन्स्टिट्युएन्सी अँड रोहन इज ऑल्सो व्हेरी ओल्ड पार्टी मेंबर ऑफ आर्स अँड व्हेरी ऍक्टिव्ह पार्टी मेंबर ऑफ आर्स रेझिडेंट अँड ऑल्सो यूथ रेझिडेंट रिसेंटली आर यूथ रेझिडेंट. We have come to this press conference today because of that issue with that MK Pub House पे तो raid झालेला आता एक दोन दिन नी साधी रिवांदर raid झालेला MK Pub House वर and तिंगा किते immoral trafficking असो केस झालेला पोलिसने त्या इशू बद्दल आम्ही मासे उलोंग झाले म्हणून आम्ही चिंतलेले पण आम्ही इले रिसर्च करतले म्हणून एक दोन दिस उरलेले त्या इशून किते हा कोण उलयना किद्याक उलयना ते आम्ही नको बट इट इज अ व्हेरी व्हेरी इम्पॉर्टंट थिंगा किते घडला ते दॅट होल स्टोरी इज व्हेरी इम्पॉर्टंट अँड द पब्लिक शुड नो द हिस्ट्री अँड लाईक द बॅकग्राऊंड ऑफ दॅट होल इशू दॅट इज हॅपन्ड ओव्हर दॅट प्लेस. लाईक वी सॉ इन द गोमांतक इज रिपोर्टेड इन येस्टरडेज न्यूजपेपर, गोमांतक इज रिपोर्टेड दॅट इट इज ओन्ड बाय वन मिस्टर अनिल होबले. Okay, now who that person is and what, I don't know him personally, I don't have anything against him personally, but that is what the newspaper has said. Ani kide mahatvache kide ha tum ki to vice president jaun asa BJP cha upadhyaksha jaun asa BJP cha ani te ye poi this story of how that place has come about is very important. That place has a little bit of history which I want to share. त्या जाग्याचेर पहिले कोण ऍक्टिव्हिस्ट आले त्यांनी एक केस घालवलो त्या जाग्याचेर, त्या केसान त्यांनी सांगलेले की तिंगा मॅनग्रोव्ज आले आणि मॅनग्रोव्ज ते कातरून तिंगा लँड फिलिंग करून इल्लिगली तिंगा एक स्ट्रक्चर येलो म्हणून हो केस गेलेलो हायकोर्टान. हायकोर्टान वर्डिक्ट दिलेलो की ते मॅनग्रोव्ज परतून तुम्ही लावपाचे, इल्लिगल लँड फिलिंग केला, इल्लिगल कन्स्ट्रक्शन केला ते मोडपाचे आणि तिंगा मॅनग्रोव्ज परतून लावपाचे. मागीर या ओनरान लँड ओनरान मिस्टर होबले न्हू ते सुप्रीम कोर्टान हे केलेले एस्केलेट केलेलो तो मॅटर, तो सुप्रीम कोर्टान लेगून ते सेम ऑर्डर दिलेली की दॅट इज राईट द प्लेस इज मॅनग्रोव्ज शुड बी कंटिन्यू टू बी मॅनग्रोव्ज, द मॅनग्रोव्ज शुड बी ग्रोन बॅक अँड दॅट वॉज द केस. नाव आफ्टर दॅट हॅपिंड स्टील दॅट इल्लिगल स्ट्रक्चर इज स्टँडिंग ओव्हर देअर अँड स्टील दॅट इल्लिगल स्ट्रक्चर वॉज गिव्हन फॉर द लायसन्सेस. ते वचून आणि फुडे त्या इलिगल स्ट्रक्चरक लायसन्स दिलेले. आता आम्ही कोण बार लायसन्स मागता, कोण यु नो लिकर लायसन्स मागता, रेस्टॉरंट हेल्थ सर्टिफिकेट मागता जाल्यार पहिले डिपार्टमेंट कितें म्हणटा, बाबा तुमची जाग्याची डॉक्युमेंटां दाखय, जाग्याची तुजी डॉक्युमेंट सारखी ना, तुजी सारखी पेपरां सारखी ना जाल्यार तुका कोणीच लायसन्स मेळना. पूण त्या MK पब हाऊसान सगळी लायसन्स गव्हर्मेंटान दिली, कोणी दिली ती आम्ही नको. ते झाले उपरांत हे पळय थिंगा कितें घडटाले, कितें चलताले ते ओनराचे सहमती नासताना ते जावं शकत ना. आता कोणी बारीक मनीस आम्ही कोण कोणाक घर दिले, कोणाक शॉप दिले भाड्याचेर जाल्यार आम्ही थिंगा 10 पावट पावता, बाबा आमच्या शॉपान कितें चालू आहा, कितें अंडू वर्ड इल्लिगल एक्टिविटी कितें जायना चॅक करता. आमकां कोणी कोणी लोक आसूं, बारीक लोक आसूं, व्हडलो लोक आसूं, कोणी आसूं, ते एवरी वन इज बॉदर्ड. हे कितें म्हणटा की आम्ही नकोच. हो पेपरान येणे बीजेपीचो पळय व्हायस प्रेसिडेंट आहा तो म्हणटा पेपरान तेणे स्टेटमेंट दिला की हांव नकोच कितें चलता. हे जावंक शकच ना. लोक मानून हे आमी जाल्यार मानून घेवपाक तयार ना, आमी उलयल्या तितलेय जाणां कोणें मानून घेवपाक तयार ना. दुसरें आतां इन्वेस्टिगेशनाचेर येता आमी. इन्वेस्टिगेशनाक आमी पुलिसेन विचारले की बाबा तुमी ते हेगडे म्हणून कोण महेश हेगडे करिश्मा हेगडे म्हणून तेंकां तुमी नाव यू हॅव नेम्ड देम इन द रिपोर्ट अँड यू हॅव फाइल्ड द रिपोर्ट बट वॉज द इन्वेस्टिगेशन डन प्रॉपरली. इन्वेस्टिगेशन त्याचे सामके झालेले जाल्यार तुम्ही त्यांची नाव घेऊनच्या आधी त्यांचे लीज डीड किती मागपाचे, लिगल लायसन्स अग्रीमेंट किती मागपाचे ते मागना हुई त्यांनी पुलिसेन. पण काल लेगून ते काय माझ्या हिसपान येऊंक ना रे पुलिसेकडे ना. आता कोणाकडे येऊंक ना जाल्यार ते पुलिसेकडे ते डॉक्युमेंट येऊंक ना जाल्यार पुलीस कितें करता. नॉर्मल मनीस आसलेलो जाल्यार ते ओनराक धाडटा ना. पयले ओनराक ते हाडून हे करता हाजीर करता आणि ओनराक विचारता बाबा तुझे जागो तुझो ह्या जाग्याचेर हे इल्लिगल ऍक्टिव्हिटी चालू आसले. पूण हे ह्या इशून हे जावंक ना, ह्या केसीन हे जावंक ना. कित्याक तो व्हायस प्रेसिडेंट आहा म्हणून बीजेपीचो
आणि बीजेपीचं आम्ही सेंट्रल गव्हर्नमेंटाकडे पहिल्यार अहेच चालना आणि हिंगा स्टेट गव्हर्नमेंटाकडे अहेच चालना. आम्ही दोतर साहेबांना विचारून सोदता बीजेपीचा मनीस आहा म्हणून इन्व्हेस्टिगेशन सामके जावपाक ना आणि बीजेपीचा मनीस आहा म्हणून ते एकदम हशहश जातले इथून किती सारखे जावपाक जाय. कित्याक भरपूर लोक गोंया आता उलयता की कलांगूट इलिगल डान्स बार चालू हा, कलांगूट प्रॉस्टिट्यूशन रॅकेट चालू हा, इमॉरल ट्रॅफिकिंग कलांगूटही चालू हा आणि नॉर्थ गोवा आणि वागातोर हिंगा थिंगा हे सगळे चालू हा. आमचे आमचे किती म्हणणं आहे न्हू, आमचे आम्ही आता हा हिंगा तालिगावचो तालिगावचो कोण कोणी भायलो कोण पावलो न्हू तालिगाव आखो गांव जाणून लागता बाय बाबा तो कोण रे ते केन्ना पळोवंक ना मरे ताका खंयचो येयला तो कितें करता आमच्या हिंगा कित्याक येयला आं थिंगा रावता असले गजाली जाता. सो आमच्या गोंयान न्हू कोण भायलो येवन असले इल्लिगल मॉरल इलमॉरल ट्रॅफिकिंग करूंक शक्यच ना. आमचे लोकल पळय मंत्री आहा, आमचे लोकल पळय पावरान पळय बीजेपीचो लोक आहा ते तांकां सपोर्ट करिना जाल्यार हे जावंक शकच ना. आणि हे हिंगा सिद्ध ह्या केसान हे सामके सिद्ध. तेजे व्हायस प्रेसिडेंट ऑफ बीजेपीचे नावच कोण घेयना आणि त्याका काय तो दुसरे आणि फुडे सांगपाक जाल्यार तो गव्हर्नमेंट आहा. इज नॉट ओनली जस्ट बीजेपी फंक्शनरी, इज ऑल्सो पार्ट ऑफ द गव्हर्नमेंट बिकॉज इज अ चेअरमॅन ऑफ द ओबीसी फायनान्स कमिशन. चेअरमॅन आहा ताका सरकारी पोस्ट तो ही इज अ पार्ट ऑफ द गव्हर्नमेंट अँड देर इज नो क्वेश्चनिंग ऑफ हिम. देर इज नो आन्सर. देर इज द बीजेपी इज नॉट टॉकिंग अबाउट दिस बट दिस इज द रिझन वाय दिस केस इज अ क्लिअर कट रिझन वाय प्रॉस्टिट्यूशन इज हॅपनिंग इन गोवा अँड वाय इलिगल बार्स डान्स बार्स अँड इलिगल कसिनोज अँड वॉट एव्हर इलिगल थिंग्स दॅट आर हॅपनिंग इन नॉर्थ गोवा मोस्टली आर हॅपनिंग बिकॉज ऑफ द पेट्रोनेज ऑफ द बीजेपी. ते त्यांना फुडार देतात, ते त्यांना पाठिंबा देतात म्हणून हो लोक हे करूंक जाता म्हणून अहे जाता. आता ह्या केसीन हे सामके सामके क्लिअर झालेले आहात. काय ॲक्शन घेऊक ना त्या मनशाचे पुलिशेन अजूनही इन्व्हेस्टिगेशनान त्यांना काय डॉक्युमेंट मेळूंक ना, काय मेळूंक ना, पण नाव रोखडी दोन मनशांची नाव तिथून त्यांनी केसीन घातल्या. सो दोज पीपल आर लाईक द स्केप बोट्स. किती जाऊ दाखवचे न्हू लोकांक की आम्ही दोल्ला हे रॅकेट चालू आले, आम्ही दोघा जणांना बोलल्या त्यांना भीत घातला, त्यांचेर इन्व्हेस्टिगेशन चालू आहात, त्यांचेर घातले. अरे त्यांचेर घातले तर बरी हा, ती तो लोक कोत्तालो हा मानता, त्या लोकूच कोत्तालो, पण त्यांना पाठिंबा कोणा दिला, त्यांना सपोर्ट कोणे दिला. गोया आमच्या गोयात येऊन कोणी किती करूंक जायच ना, शकत ना. आम्ही आमच्या इल्या गावात कोणा हिंगा स्टॉल घालूंक दिना, शॉप घालूंक दिना, किती टॅक्सी चलवूंक दिना. इतलो व्हडलो रॅकेट चलोवपी लोक थिंगा येऊन रावलो इतलो वगत, आणि रॅकेट चलताले इतलो वगत, मागीर पुलिशेन रेड केली, चेडवांक थिंगा रेस्क्यू केले, हे सगळे झाले. कोण विचारिना बाबा हेका सपोर्ट कोणे दिलो. क्लिअर आहात ते ओनराचे नाव क्लिअर आहात, पेपरात नाव येईना त्याने, तो व्हायस प्रेसिडेंट ऑफ बीजेपी म्हणून क्लिअर आहात, त्याका प्रॉपर गव्हर्नमेंट पोस्ट दिला, गव्हर्नमेंटाची गाडी आहात, ओहलो बीजेपीचो लोक आहात, ओहली बीजेपीची सरकार चलता. आम्ही ऑन बिहाफ ऑफ द पीपल बिकॉज पीपल आर स्केअर्ड टू आस्क दिस क्वेश्चन, ऑन बिहाफ ऑफ द पीपल वी आर आस्किंग दिस क्वेश्चन. डॉक्टर प्रमोद साहब प्लीज गिव अस अ प्रॉपर आन्सर दॅट वॉट आर यू डुईंग अबाउट दीज एलिमेंट्स हू आर सपोर्टिंग दीज इलिगल ऍक्टिव्हिटीज इन गोवा. बिकॉज इट्स व्हेरी इझी टू से की ना ते चलता, भायलो लोक येता करता, हे काय जायना. आम्ही मानून घेऊन तयार ना की भायलो लोक येऊन हिंगा कितेंय इलिगल ऍक्टिव्हिटीज कांयच करूंक जायना. आमच्या गावान भितर, आमच्या मोहल्ल्यान भितर कोण मूस विकून भितर सरलो जाल्यार आख्या गांवांत जाणा जाता की बाबा हे कोण येयला, खंयचो येयला, कितें करता. सगळीं आमी लोक सगळो हुशार आहा, लोक सगळे जाणा हे बीजेपीचे गोयापणाचे काम जाता, बीजेपीचे तांकां सपोर्ट आहा, त्यांचे सामके म्हणजे सामके बेसांव आहा त्यांचे, म्हणून त्यांची ही कामां जाता. हे आमी विचारूंक सोदता हेंका की लायक द सेंट्रल गव्हर्नमेंट ऑल्सो ते इतले व्हडले हे रेसलर्सांचे प्रोटेस्ट झाले, ब्रिज भूषण सिंगाक त्यांनी काढून उडयलो, आता त्याच्या मनशाक त्यांनी परतून थिंगा घालो. दीस इज द हे यांची नियत पळय आहा ती सरकाराची, ही ओहलीच नियत आहा की यु नो दे आर नॉट इंटरेस्टेड इन इन्व्हेस्टिगेटिंग दीज यु नो विमेन अब्यूज ऑर प्रॉस्टिट्यूशन अँड इलिगॅलिटीज. दे आर नॉट इंटरेस्टेड इन ॲक्च्युली डुईंग एनिथिंग अबाउट इट. त्यांना किती पडलेले आहात तो आमचा मनीस, तो किती आमकां पावयता आसतलो, ते किती पावयता आणि किती चलता ते आम्ही नको. आता धाकटे कोणाचे बार रेस्टॉरंट आले, माझे बार रेस्टॉरंट आले, माझी फ्रेंड येतली म्हणजे
अहो तुझे बारा हा म्हाका एक दोन बियर फ्री दी. यांच्या बारान तेका किती पुरेतालो आणि किती मेवताले ते आम्ही नको. आम्ही ऐकवता पण वी कॅनॉट, दोज आर ऑल एलिगेशन, वी कॅनॉट जस्ट मेक एनी स्टेटमेंट अबाउट दोज थिंग. बट दॅट इज द वे दिस बीजेपी सरकार इज फंक्शनिंग. दॅट इज द मेन रिझन वाय दिस बीजेपी, वाय इलिगल रॅकेट्स आर गोइंग ऑन इन गोवा इज बिकॉज दे हॅव द ब्लेसिंग ऑफ द बीजेपी. दॅट इज द मेन थिंग दॅट आय वॉन्ट टू से. नाही सर, म्हाका थोडेशे प्रश्न आसात. पयर जी रेड झाली रायबंद्रा एम के पब हाऊसान, त्यांना असे कळून येले काल पोलिसांकडसून की ते एग्रीमेंट जो जावपाक जाय, कोणाक जर रेंटाक दिला आसत आणि तितून जर एग्रीमेंट जावपाक जाय, जर तो एग्रीमेंट इमिजिएटली हो पोलिसा पर्यंत पावपाक जाय. कारण खरो ओनर कोण आणि ज्याच्या कडे एग्रीमेंट केला तो काम ते धंदो चलोवपाक लागून हो कोण हे कळपाक जाय. तो डॉक्युमेंट पोलिसांकडे पावला काय आणि पावूक ना अजून पर्यंत, जाल्यार तो कित्याक पावूक ना, तो अग्रीमेंट करूकच ना. याचो अर्थ जो एक्झिस्टिंग ओनर असा त्याच्याच पोझिशनान आणि त्याच्याच ओनरशिपान हे जे थंय सगळं किती चालतं ते थंय चालता, ह्याच्या बद्दल दुमत ना. दुसरो विषय, आज पेपरार आयला की कलांगूट सायडीक आणि आणि काय जाग्यांचेर 11 डान्स बारां सील्ड केली. आमचा प्रश्न असा की ही जी 11 डान्स बारां राती सील केली आणि एम के पब हाऊसाचेर जी रेड झाली ती पयर झाली, ही जी 11 डान्स बारां असलेली ती सेम मॅनेजमेंटाच्या अंडर चलताली काय, हो प्रश्न निर्माण झाला. कारण जर इन्व्हेस्टिगेशन केला असत आणि जर पोलिसां तिथून काही जर धागेदोरे मेळले असत, त्यांच्यानी इमिजिएटली एक वेळ जसं रेड केले असतली आणि म्हणून ती 11 डान्स बारां का, ना जाल्यार ती पहिली कित्याक करू नसलेली, किंवा हो इन्सिडंट जावच्या पहिली कित्याक झाले ना, हो प्रश्न असा. हो प्रश्न सरकाराकडे आमचा असा. त्याचबरोबर सरकार जे म्हणता की आम्ही महिलांक लागून आणि महिलांच्या प्रोटेक्शनाक लागून जो जबाबदारीन कार्य करता ते हेच काय. कारण हे जे ही जी कंप्लेंट झाली ती एनजीओच्या थ्रू झाली. डायरेक्ट जो विक्टीम असा त्याने डायरेक्ट पोलीस स्टेशनार वचूक ना, कारण पोलिसांकडसून त्यांना प्रोटेक्शन मिळत, सपोर्ट मिळत, त्यांना रिस्पॉन्स मिळत, हो त्यांना क्वेश्चन मार्क असतो. म्हणून एनजीओ कडे गेले आणि एनजीओच्या थ्रू ही पोलीस कंप्लेंट झाली आणि त्याच्या उपरांत मागीर ते इन्व्हेस्टिगेशन रेड झाले असा. म्हणजे हेजे वरसून कळटा की जो महिला वर्ग जो असा, आम्ही जो स्त्री शक्ती म्हणता भारतांची, ती स्त्री शक्ती खरेच प्रोटेक्टेड असा काय, त्यांना ह्या सरकाराचे विश्वास असा काय, हो मोठा प्रश्न असा. आणि त्याका लागून जे पद्धतीन पूर्ण भारतभर चालला, जे ब्रिजभूषण जनता पार्टीचे जे विषय चाललो एका वर्षा पहिले, आणि जे पद्धतीन ते त्यांना जे रेसलर्स असलेले त्यांची जे हालत करून दौरली, आणि हे सगळ्यां गोय भारतभर खबर असलेले की ब्रिजभूषण जो असलो तिथून तो पूर्ण इन्वॉल्व असलो, तरी असताना सरकाराचे त्याला प्रोटेक्शन मिळाले. आणि हे सगळे असताना जर हे जर पूर्ण भारतभर करपाचे असत जाल्यार ह्या सरकाराक जे सेंट्रलाक आणि गोयात चलता त्यांना करपाचे तरी किती असा. आमच्या हिंदू संस्कृतीन महिला जी स्त्री शक्ती म्हणता त्याला एक वेगळा मान असा. आम्ही रामांक आदर्शवादी म्हणतात, रामान सदीन आदर्श पाळवला असा, त्यांनी महिलांक एक वेगळा मान दिलो असा. छत्रपती शिवाजी महाराजांचा जर विचार केला आम्ही, जर छत्रपती शिवाजी महाराजांनी महिलांक केन्नाच इफेक्ट करून आपल्या राज्यात दिले ना, आणि त्याका लागून छत्रपती शिवाजी महाराजांचे राज्य सुराज्य असे म्हटले जाता. आज ते राज्य किंवा ते कार्य कोणाकडसूनच घडता असत, कारण स्त्री ही माता म्हणून मानलेली असते छत्रपती शिवाजी महाराजांनी. आणि स्त्रीच्या विरोधात जर किती झाले तर छत्रपती शिवाजी महाराज केन्नाच फाटी राहू ना. आणि हे हिंदुत्व, ही हिंदू संस्कृती आज प्रत्येक वेळा स्त्रीचे रेप झालं वयता, स्त्रीचेर अन्याय झाला वयता, त्यांचे मॉलेस्टेशन झाले वयता, हे सगळे जाता असताना आमची हिंदू संस्कृती ह्याच्या विरोधात चाललेली असा. आज जे किती चाललेले तर हिंदू संस्कृतीच्या विरोधात चाललेले असा. आणि त्याका लागून आमचा निषेध असा, ह्या गोष्टीचे निषेध असा. आणि आम्ही सरकाराकडे मागता की स्त्री महिला एका पहिले प्रोटेक्शन दिवचे. जे पद्धतीन महिला हँडल केले वयता, जे पद्धतीन महिलाचे अत्याचार केला वयता, जे महिलाचे ह्युमन ट्रॅफिकिंग यूज केला वयता, पैसे मेळपाक लागून त्यांचा यूज केला वयता, त्याका लागून आमचो निषेध असा. आणि त्याका लागून तो भारतीय जनता पक्षाचा नेतो असू किंवा तो कोण असू, कोणाकून माफ करचे न्हू,
त्यांना इमिजिएटली त्यांचे इन्व्हेस्टिगेशन जाण ते दे शुड गो अंडर द पार्स अँड प्रॉपर इन्व्हेस्टिगेशन शुड बी डन. जेणेकरून सगळ्यांना एक मेसेज भेटली की गोव्यान गोव्याचे नाव राखपाक लागून सरकार स्टेप्स फाटी घेना, सरकार हो फुडे सदींच मुखार आसतलो आणि सरकार कसले एक्शन घेवपाक तयार असा हे लोकांपर्यंत मेसेज पावतली. आणि जे पद्धतीन गोव्याचे नाव आज गोव्यात भारतातच नू भारताच्या बाहेर सुद्धा ह्या अशा गोष्टींक लागून खराब चाललेले असा, त्या लागून हे सरकार जबाबदार असा. सरकारान इमिजिएटली हेजेर एक्शन घेवपाक जाय, इमिजिएटली स्टेप्स घेवपाक जाय. जसे ह्यांच्यानी म्हटलंय की अशो ज्यो गोष्टी असतात इनलिगॅलिटी ज्यो चलता त्यो सरकारच्या आशीर्वादाशिवाय केन्नाच जाऊ शकना. आणि हा खरेच अभिनंदन करता पोलीस फोर्सचे की त्यांच्यानी इतकं प्रेशर असताना सुद्धा त्याचा ब्रेड मारून त्या काही महिलांना रेस्क्यू केले असा, त्यांना सपोर्ट केला असा. म्हणून पोलीस फोर्स जो असा त्यांचे अभिनंदन करता. मला खबर असा की नक्कीच त्यांचे प्रेशर असतो, कारण ज्यांना एक मोठे लोक ज्यांना हितून इन्वॉल्व असतात त्यांना तितके इझी नसतं ऍक्शन घेऊन. पण हा तरी विनंती करता की जे कोण इन्वॉल्व असा भीत त्यांच्या सगळ्यांक इमिजिएटली इन्व्हेस्टिगेशन करचे, इमिजिएटली अरेस्ट करचे आणि त्यांच्यावर ऍक्शन घेऊचे. आणि जर ती 11 मार्च डान्स हॉला जी सेल केली असा ती जर सेम मॅनेजमेंटच्या अंडर चलता असत तर त्याचं सगळं रिपोर्ट लोकांपर्यंत पावचं. धन्यवाद. थँक्यू. एनी क्वेश्चन्स? थँक्यू.